जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे विकसित नंदुरबार जिल्हा 2050 जन आकांक्षा अपेक्षा आणि निर्धार या निमित्ताने नंदुरबार 25व्या वर्धापन दिना प्रित्यर्थ सर्व जिल्हावासियांना मनःपूर्वक शुभेच्छा। स्थापनेपासून आजवरच्या वाटचालीत आपण विकासाच्या दृष्टीने अत्यंत लक्षणीय प्रगती करीत मार्गक्रमण करतो आहोत। या पृष्ठभूमीवर विकासाचे सिंहावलोकन करून भविष्यातील विकसित नंदुरबारचे चित्र डोळ्यासमोर ठेवून आगामी नियोजन कार्यक्रम उपक्रम भूमिका निश्चित करणे गरजेचे आहे। जिल्ह्यात शासन प्रशासन पातळीवर देखील असे प्रयत्न सुरू आहेत। नंदुरबारकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बाब म्हणजे येथील प्रबुद्ध नागरिक शेतकरी प्राध्यापक शेतमजूर महिला डॉक्टर्स आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अशा समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन एक निश्चित कार्यपद्धती आखून या तीन शिक्षण आरोग्य कृषी उद्योग कौशल्य विकास इन्फ्रास्ट्रक्चर नगर नियोजन अशा जीवनोपयोगी विषयांचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून याचा प्रथम टप्पा यशस्वी पद्धतीने पार पाडला आहे। त्या अभ्यासाचेच फलित म्हणून विकसित नंदुरबार 2050 जन आकांक्षा अपेक्षा आणि निर्धार हे पुस्तक म्हणून सर्वांच्या समोर उपलब्ध होणार आहे। या अभ्यासाची मांडणी देखील अभ्यासगटांद्वारे सगळ्यांच्या समोर ठेवण्यात येणार आहे। येत्या संपूर्ण वर्षभरात जिल्ह्यातील विविध प्रत्रांची अल्पकालीन दीर्घकालीन उत्तरे शोधून कार्यवाही करण्याच्या दृष्टीने चर्चासत्र कार्यक्रम उपक्रमाचे आयोजन नियोजन करण्यात सुद्धा येणार आहे। एका बाजूस अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला कृती कार्यक्रमाद्वारे निर्धार अशी दुहेरी भूमिका नंदुरबारकरांनी यंदा बजावण्याचा संकल्पच नवे निर्धार केला आहे। येत्या काळात जिल्ह्यातील मातीची धूप थांबवण्यासाठी भूमिपूजन श्रद्धा जागरण द्वारा भूमी सुपोषणाचा निर्धार करण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यातील घटलेले जंगल पाहता व पर्यावरणाचे वाढते असंतुलन अभ्यासून वृक्ष लागवड जतन संवर्धनाचा देखील निर्धार करण्यात आला आहे। या वर्षी 25व्या वर्षाचे औचित्य साधून समाजातील विविध घटकांना ग्रामस्थांना संस्था संघटनांना सोबत घेऊन 25,000 वृक्ष लागवड करण्यात येत आहे। जगप्रसिद्ध सुहाना मसानले या कंपनीने सामाजिक कृतज्ञता म्हणून जिल्ह्यातील सामाजिक संस्थांना 25,000 वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत। भारत सध्या 20 देशांच्या समूहाचे अध्यक्षपद भूषवित आहे। या ऐतिहासिक काळात जगभरातील तसेच देशातील सामाजिक संस्था एकत्र येऊन विकास विषयक विविध प्रश्नांची शाश्वत उत्तरे शोधत आहेत। भारतातील सिव्हिल सोसायटी सिव्हिस अंतर्गत लाईफ लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट पर्यावरण सम्मत जीवनशैली या गटांचे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अभ्यासगट वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत याची नोंद देशपातळीवर घेण्यात आली आहे। जगभरातील अभ्यासकांच्या मते शाश्वत विकासाचा मूळ आधार विकासात स्थानिक जनतेचा सहभाग हा आहे। त्याचबरोबर शासन प्रशासन जनप्रतिनिधी प्रसार माध्यमे सामाजिक संस्था यांचे समन्वित प्रयत्न हा विकासाचा राजमार्ग आहे। सी2डी लाईफ अभ्यास गट नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल योजक वात्सल्य सेवा समिती या संस्था या कार्यक्रमाचे संयोजन करीत असून अनेक संस्था संघटनातील अभ्यासक विषयतज्ञ यांनी एकत्र येऊन विकसित नंदुरबार 2050 ही बेली आहे। आपण सगळे एकत्र येऊन आपापल्या ठिकाणच्या विकासाचा अभ्यास आणि सक्रिय सहभाग नांदवून जागतिक नंदुरबार जिल्हा हे चित्र पुसून टाकत विकसित नंदुरबार जिल्ह्याचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार करूया। वृक्षपूजन कार्यक्रम दी 5 जुलै 2013 रोजी सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ पातोंडा यांचे परिसरात संत महंत सामाजिक कार्यांच्या उपस्थितीत पूजन कार्यक्रम संपन्न होणार आहे। प्राध्यापक गजानन डांगे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे। सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार। भारत आता G20 राष्ट्रांची अध्यक्षता भूषवतो आहे। त्या G20च्या अध्यक्षतेच्या काळामध्ये एक एंगेजमेंट ग्रुप असतो सिव्हिल सोसायटी 20। याच्या अंतर्गत सामाजिक संस्था सगळ्या एकत्र येऊन आपल्या आपल्या परिसराचा आपल्या देशाचा आणि जगाचा विकास कसा झाला पाहिजे याची चर्चा करत असतात। आपल्या देशामध्ये माता अमृतानंदमयी या C20 गटाच्या अध्यक्ष आहेत। या C20मध्ये वेगवेगळ्या अभ्यासाचे विषय सध्या सुरू आहेत। त्यात एक गट आहे पर्यावरणपूरक जीवनशैली। हा आत्ता जगभराच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा विषय भारतात चर्चेला सुरू आहे। यात खूप वेगवेगळे चर्चा अन्न कसं असावं वस्त्र कसं असावं
पाण्याचं नियोजन कसं असावं अशी चर्चा आत्ता सगळ्या जगभरामध्ये सुरू आहे. या चर्चेच्या सोबत सोबत आपण एक कृतिरूप कार्यक्रम पण करावा की ही पर्यावरणपूरक जीवनशैली लोकसहभागाने कशी करता येईल, असं म्हणून आपण एक नंदुरबार जिल्हा विशेष म्हणून कार्यक्रम सुरू केला. यात आपण नंदुरबार जिल्ह्याला निर्मितीला जे 25 वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने आजपर्यंत झालेल्या विकासाचा मागोवा घ्यायचा आणि पुढचे जे 50 वर्ष आहे जो भारताचा अमृत काळ आहे या काळामध्ये नंदुरबारचं विकसित नंदुरबार चित्र कसं असेल हे आपण समाजाने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये नंदुरबारकरांनीच एकत्र येऊन अभ्यास गट तयार केले आहे. कृषीची स्थिती काय आहे, आरोग्याची स्थिती काय आहे, शिक्षणाची स्थिती काय आहे, इंडस्ट्री उद्योगाची स्थिती काय आहे आणि नगर रचनांची स्थिती काय आहे असे अभ्यास गट केले आहेत. इथले शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, मजूर, इंजिनियर्स, डॉक्टर्स, आर्किटेक्ट सगळे सहभागी झाले आहेत आणि हा अभ्यास एकत्र करून आपण पुढची दिशा ठरवतोय. यानिमित्ताने आपण 25,000 वृक्षसुद्धा लावण्याचा प्रयत्न करणार आहोत.